हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण चालू घडामोडी रिव्हिजन विशेषांकमध्ये पुढचा भाग पाहणार आहोत. याच्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न, त्याची उत्तरं याच्यावर आपण आजच्या लेसनमध्ये डिस्कशन करणार आहोत. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट येईल तेव्हा माझं नोटिफिकेशन तुम्हाला तिथं भेटत राहील. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 2019 जागतिक पातळीवर सर्वाधिक सुवर्ण साठा असणाऱ्या देशांची किंवा संस्थांची चढत्या क्रमानं मांडणी करा. हे तर उतरत्या क्रमानं म्हटलं नाही, चढत्या म्हणजे कमी पासून जास्त पर्यंत, म्हणजे कोणता असा देश आहे तो शेवटी येणार की सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेला देश कोणता, हा चढत्या क्रमानं म्हटले. आता याचं जर उत्तर बघितलं तर तुम्हाला लगेच कळून जाईल, सिम्पलच आहे. तर सर्वाधिक जास्त सोन्याचा साठा कोणत्या देशामध्ये आहे हे जर बघितलं तर तो येतोय अमेरिका. ठीक आहे, कोणता देश येतोय? अमेरिका. सर्वाधिक जास्त सोन्याचा साठा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. अमेरिकेनंतर जर्मनी, त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, मग इटली आणि मग फ्रान्स. चढत्या क्रमानं म्हटल्यामुळे फ्रान्स पासून सुरुवात झाली. जर असं म्हटलं असतं उतरत्या क्रमानं तर उत्तर काय आलं असतं? अमेरिका, जर्मनी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इटली आणि फ्रान्स, अशा पद्धतीनं आलं असतं. म्हणजे सर्वाधिक आहे कुठं? अमेरिकेमध्ये. हा पहिला पॉईंट तुमचा क्लिअर असू द्या. न्यूज कधीची आहे? न्यूज आहे 4 सप्टेंबर 2019. कधीची न्यूज आहे? 4 सप्टेंबर 2019. ठीक आहे, आता या यादीमध्ये किंवा या रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक किती हे तुम्हाला पाहावं लागेल. तर ही यादी आली, या यादीमध्ये भारताचा क्रमांक आहे 10वा. कितवा आहे? 10वा. तर करंट अफेअरमध्ये तुम्हाला हा पॉईंट नक्की लक्षात असू द्या, भारताचा 10वा क्रमांक आहे. अमेरिका 1 नंबर, जर्मनी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, संस्था पण म्हटले ना मी इथं, तर देश म्हटलं असतं तर आलं नसतं, पण संस्था म्हटल्यामुळे तोही पॉईंट तिथं येतोय. ओके, हे लक्षात असू द्या. दुसरं म्हणजे जे कोणी अनअकॅडमी प्लस वर नसेल तर ते अनअकॅडमी प्लस वर सबस्क्रिप्शन घेऊ शकतात, किंवा अनअकॅडमी प्लस वर माझे दररोजचे फ्री क्लासेस आहेत. ओके, फ्री क्लासेस, तर ते तुम्ही पाहू शकता. फ्री क्लासेस तुम्हाला अनअकॅडमी या ऍपवर तुम्हाला पाहता येतील. एमपीएससी सेक्शनमध्ये दररोज आपण 3 फ्री क्लासेस घेतोय. एक एक तासाचे क्लासेस आहेत, ते तुम्ही पाहू शकता, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो, त्या ऍप्लिकेशनची, अनअकॅडमीची. नक्की जॉईन व्हा. अनअकॅडमी लर्निंग ऍप हे तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, देशाबाहेरील रुपयांच्या संदर्भात रुपयांच्या बाजारपेठेच्या संबंधित समस्यांचं परीक्षण करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली कार्यदलाची स्थापना केली हा देशाबाहेरील रुपयाच्या बाजारपेठासंदर्भात? तर डॉक्टर वाय व्ही रेड्डी, डॉक्टर उर्जित पटेल, उषा थेरात समिती, कौवा डी सुब्बाराव समिती, असं विचारले. तर याचं जेव्हा विचारलं जाईल त्याचं उत्तर येतं उषा थोरात समिती. ठीक आहे, उषा थोरात कोण होत्या? तर रिझर्व्ह बँकेच्या म्हणजे माजी सदस्य आहे. ठीक आहे, माजी डेप्युटी गव्हर्नर, माजी डेप्युटी गव्हर्नर, आरबीआयच्या माजी डेप्युटी गव्हर्नर राहिलेल्या होत्या उषा थोरात. तर यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेनं ही समिती नेमलेली होती, देशाबाहेरील जे रुपये आहेत त्याच्या बाजारपेठांचं समस परीक्षण करण्यासाठी हा कार्यदल नेमलेला होता. तर करंट रिलेटेड म्हटलं उषा थोरात समिती की लक्षात ठेवा. तसंच आणखी एक समिती आहे, ओके, सुरेश माथुर समिती खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे? ठीक आहे, दिलंय जीवन विमा, कृषी विमा, सूक्ष्म विमा का वाहन विमा? लक्षात घ्या, सुरेश माथुर समिती सध्या चर्चेत होती, तर ती येते सूक्ष्म विम्याच्या संदर्भामध्ये. कशाच्या विम्या संदर्भामध्ये? सूक्ष्म विम्याच्या संदर्भामध्ये. हा एक महत्वाचा पॉईंट आहे. तसा आणखी एक कमिटी होती, त्याच्यावरही परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, ती म्हणजे 2019 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं डिजिटल पेमेंट संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली होती? एच आर खान, किशोर सांसी, अरुणा शर्मा का नंदन निलोकोनी? तर डिजिटल पेमेंट संदर्भातली समिती म्हटलं की नंदन निलोकोनी हे नाव लक्षात ठेवायचं. UIDAI साठी, म्हणजे जे आधार कार्ड जे सुरुवात झालं भारतामध्ये, तर त्याच्यामागचं प्रेरणास्त्रोत म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे नंदन निलोकोनी. तर डिजिटल पेमेंट संदर्भामध्ये रिझर्व्ह बँकेने ही समिती नेमलेली होती, तो एक महत्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेली विधाने अभ्यासा म्हटले. ठीक आहे, पुढे दिलेली विधाने अभ्यासा, आणि त्यामधून तुम्हाला अचूक पर्याय निवडायचा आहे. त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे? अचूक पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे, देशात सुरू झालेल्या पल्स पोलिओ कार्यक्रमाला 2 ऑक्टोबर 2019 रोजी 25 वर्ष पूर्ण झाली. दुसरं आहे, जागतिक आरोग्य संघटनेने भारताला 2015 पोलिओ मुक्त देश म्हणून घोषित केलेलं आहे. असे 2 स्टेटमेंट दिलेत, आणि यामधून तुम्हाला काय करायचं आहे? बरोबर विधान कोणतं ते शोधायचं. हे जर बघितलं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का, तर डेफिनेटली बरोबर आहे. हा, कारण 1995, ठीक आहे, 1995 तो कार्यक्रम होता, त्याला 25 वर्ष होतात तिथं 2 ऑक्टोबर मध्ये. ठीक आहे, हे लक्षात असू द्या, 95 पासून कन्सिडर केल्यानंतर. ओके,
पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव 2000 आणि हे पुढचे 19 म्हणजे 25 वर्ष तिथं कन्सिडर केले जातात. दुसरं म्हणजे तुम्हाला जागतिक आरोग्य संघटनेने भारताला 2015 पोलिओमुक्त नाहीये. ओके, पोलिओमुक्त 2015 नाहीये, 27 मार्च 2014 ही तारीख आहे की तेव्हा भारताला पोलिओमुक्त असलेला तो प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेलं होतं. ठीक आहे, जागतिक आरोग्य संघटना स्थापना कधी कोण सांगू शकेल? येस, 7 एप्रिल 1948. ठीक आहे, 7 एप्रिल 1948 7 एप्रिलला काय जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो हा 7 एप्रिल, हे लक्षात असू द्या, हा पॉईंट तुम्हाला माहीत असू द्या. दुसरं म्हणजे पल्स पोलिओ कार्यक्रमाचा भाग म्हणून राष्ट्रीय लसीकरण दिन हा 2020 कधी साजरा केला? पल्स पोलिओ कार्यक्रमाचा भाग म्हणून राष्ट्रीय लसीकरण दिन 2020 केव्हा साजरा केला? तर तो येतो 19 जानेवारी 2020. ठीक आहे, 19 जानेवारी 2020 राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा करण्यात आला होता. पल्स पोलिओ कार्यक्रमाचा तो भाग म्हणून केलेला होता. ठीक आहे, ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, पदवी स्तरावरील कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयामधलं जगातलं पहिलं संशोधन विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयामधलं जगातलं पहिलं संशोधन विद्यापीठ असं जर विचारलं, डेफिनेटली आता UAE स्थापन करण्यात आले. कुठं करण्यात आले? UAE स्थापन करण्यात आलेलं आहे. स्टेट फॉरवर्ड प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, आभासी चलन स्वरूपातील देणग्या स्वीकारणारा आभासी चलन स्वरूपातील देणग्या स्वीकारणारी संयुक्त राष्ट्राची प्रथम संस्था कोणती? युनेस्को, युनिसेफ, IMF का WHO? ओके, तर आभासी स्वरूपात देणग्या स्वीकारणारी संयुक्त राष्ट्राची प्रथम संस्था म्हटलं तर त्याचं उत्तर येतं युनिसेफ. त्याचं उत्तर काय येतं? युनिसेफ. त्याच्यानंतर आणखी स्टेट फॉरवर्डचा प्रश्न, तो म्हणजे हज यात्रेची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करणारा जगातला पहिला देश कोणता? हज यात्रेची प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करणारा असं जर विचारलं त्याचं उत्तर येतं भारत. ओके, उत्तर काय येतं? भारत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लेफ्टनंट शिवांगी या भारतीय नौदलातील पहिल्या महिला पायलट म्हणून ठरल्या आहेत. त्यांची 2 डिसेंबर 2019 रोजी नौदलेच्या सेवेमध्ये ते रुजू झाल्या. परीक्षेला काय विचारले तुम्हाला? तर त्या मूळ राज्याच्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर लेफ्टनंट शिवांगी नौदलातील पहिल्या महिला पायलट योग्य, ओके, 2 डिसेंबरला रुजू झाल्या, तर त्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर ते राज्य येतं बिहार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकसभा तसेच राज्यांच्या विधानसभामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातींच्या राजकीय आरक्षणाला पुढे 10 वर्ष मुदतवाढ करण्यासाठी -- घटना दुरुस्ती विधेयकानुसार -व्या घटना दुरुस्ती अन्वये मंजुरी देण्यात आली. आता हे येतो राजकीय आरक्षण SC ST साठी दिलं, परंतु अँग्लो इंडियनसाठी वगळण्यात आलं, तर ती घटना दुरुस्ती ती प्रश्न विचारलेला आहे. याचं विचारलं तर घटना दुरुस्ती विधेयक कधीचं पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं. घटना दुरुस्ती विधेयक आणि घटना दुरुस्ती कितवी या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. 104वी घटना दुरुस्ती विधेयक म्हटलं तर 126वी घटना दुरुस्ती विधेयक. आता जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा फक्त 1960 रिझर्वेशन दिलेलं होतं, राजकीय रिझर्वेशन म्हणजे विधानसभा आणि लोकसभा यांच्यामध्ये SC ST, ओके, SC ST अँग्लो इंडियन यांच्यासाठी असलेलं जे रिझर्वेशन होतं तर ते फक्त 1960 होतं. भारतानं काय केलं? भारतामध्ये जे जे नवीन सरकार येतात त्यांनी 10-10 वर्षांनी ते रिझर्वेशन वाढवलं. पहिल्यांदा त्याच्यासाठी 8वी घटना दुरुस्ती केली. 8वी घटना दुरुस्ती करून सरकारनं काय केलं? हे रिझर्वेशन 1970 वाढवलं. काय सांगतोय मी लक्षात घ्या. सरकारनं काय केलं? 8वी घटना दुरुस्ती केली आणि 8वी घटना दुरुस्ती करून जे रिझर्वेशन आहे ते 1970 वाढवलं. त्याच्यानंतर सरकारनं काय केलं? पुढची घटना दुरुस्ती येते 23वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, 23वी घटना दुरुस्ती करून ते जे रिझर्वेशन होतं तर ते 1980 वाढवलं. ओके, 23वी घटना दुरुस्ती करून 1980. त्याच्यानंतर पुढची घटना दुरुस्ती केली सरकारनं 45वी आणि ते जे रिझर्वेशन होतं तर ते 1990 वाढवलं. 1990 वाढवलं. त्याच्यानंतर पुढची घटना दुरुस्ती येते 62वी घटना दुरुस्ती आणि ते रिझर्वेशन काय केलं? 2000 वाढवलं. म्हणजे हे कसं वाढवत गेलंय हा टप्पा सुद्धा तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचा आहे. ठीक आहे, जे जे सांगितलं लक्षात आलं. म्हणजे त्यानंतर, ओके, त्यानंतर घटना दुरुस्ती होती 1979 आणि याच्यानुसार जे रिझर्वेशन होतं तर ते 2010 वाढवण्यात आलं. या प्रत्येक टप्प्यामध्ये SC ST आणि अँग्लो इंडियनचं जे रिझर्वेशन आहे, राजकीय रिझर्वेशन म्हणून ज्याला ओळखलं जातं, तर ते त्यांनी वाढवलेलं आहे. राजकीय रिझर्वेशन जे आहे तर ते त्यांनी ते वाढवलेलं आहे. परंतु त्यानंतर येणारी सगळ्यात महत्वाची म्हणजे 95वी घटना दुरुस्ती. कितवी? 95वी. आणि या घटना दुरुस्तीनं ते रिझर्वेशन होतं ते 2020 होतं, 25 जानेवारी 2020. तर आता हे रिझर्वेशन संपत होतं म्हणून सरकारनं काय केलं?
तर ही 104वी घटना दुरुस्ती केली, 104वी घटना दुरुस्ती केली आणि ते जे रिझर्वेशन होतं तर ते 25 जानेवारी 2030 पर्यंत वाढवलं. परंतु सरकारने यामध्ये चेंजेस काय केला, तर आतापर्यंत जे एससी एसटी अँग्लो इंडियनला रिझर्वेशन दिलं जात होतं तर याच्यामध्ये अँग्लो इंडियनला रिझर्वेशनमध्ये दिलेलं नाही, राजकीय रिझर्वेशन थांबवले, त्याच्याबद्दल काहीच बोललेलं नाही, फक्त एससी एसटीला याच्यामधून राजकीय रिझर्वेशन दिले, त्यामुळे ही घटनादुरुस्ती चर्चेत होती. याचा अर्थ तुम्हाला अभ्यास करताना काय करावं लागेल, 8वी घटनादुरुस्ती, 23वी घटनादुरुस्ती, 45वी घटनादुरुस्ती, 62वी, 1995 एवढ्या घटनादुरुस्ती तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. म्हणजे काय होईल, तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तरी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. ठीक आहे, तर हा एक महत्त्वाचा पॉइंट होता जो तुम्हाला नक्की लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे, आय होप हे क्लिअर झालं असेल. ठीक आहे, 126वी घटना दुरुस्ती विधेयक आणि 104वी घटना दुरुस्ती. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोलने 1 जानेवारी ते 1 डिसेंबर 2019 या माहितीच्या आधारावर एक अहवाल दिला आणि या अहवालामधून स्वाईन फ्ल्यू रोगामुळे सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यात झाले. स्वाईन फ्ल्यू म्हटलं की डेफिनेटली लक्षात ठेवा महाराष्ट्र. स्वाईन फ्ल्यू म्हटलं की महाराष्ट्र राज्यामध्ये झालेले मृत्यू जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे, ख्रिस्ती चुकीचे विधान ओळखायला सांगितले. पहिलं स्टेटमेंट आहे, क्रिस्टिलिना जॉर्जिवा आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या प्रमुख 1 ऑक्टोबर 2019 पासून कार्यभार सांभाळत आहेत. त्या बेल्जियम देशाच्या अर्थतज्ञ आहेत. 2010 साली क्रिस्टिलिना यांना युरोपियन ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि वरीलपैकी सर्व विधानं बरोबर असं म्हटले. आता या प्रश्नामधून तुम्हाला सांगितलंय काय चुकीचं ओळखायला सांगितले. पहिलं स्टेटमेंट पाहिलं बरोबर आहे, कारण 1 ऑक्टोबर 2019 पासून आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या तर त्या प्रमुख झाले त्यांनी तो कार्यकाळ ते सांभाळत आहेत. या अगोदर जागतिक बँकेचे सुद्धा ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पद भूषवलं होतं. युरोपियन युनियन, ओके, युरोपियन युनियन याच्यामध्ये व्हाईस प्रेसिडेंट हे त्यांनी भूषवले. युरोपियन युनियनमध्ये व्हाईस प्रेसिडेंट हे पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं होतं. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. दुसरं म्हटलंय त्या बेल्जियम देशाच्या अर्थतज्ञ आहेत, बरोबर का? चूक, बेल्जियम नाहीये, तो देश कोणता आहे? बल्गेरिया आहे. क्रिस्टिलिना जॉर्जिवा कोणत्या देशाच्या आहेत? तर त्या बल्गेरिया देशाच्या आहेत. बेल्जियम दिल्यामुळे डेफिनेटली चुकीचं, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. 2010 साली युरोपियन ऑफ द इयर हा सन्मान सुद्धा त्यांना दिलेला होता. तर क्रिस्टिलिना जॉर्जिवा लक्षात राहू द्या, हा महत्वाचा पॉइंट आहे. तर आंतरराष्ट्रीय, आता तुम्हाला काय करायचं आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख म्हणून त्या कितव्या महिला ठरल्या आहेत ना, ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं. कमेंट बॉक्समध्ये लिहिताना काय लिहायचं, क्रिस्टिलिना जॉर्जिवा पहिली महिला, दुसरी महिला, तिसरी महिला, असं तुम्हाला त्याच्यातून लिहायचंय. कमेंट बॉक्समध्ये नक्की आन्सर द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, या राज्य सरकारनं प्रवासी कामगारांना मदत करण्यासाठी प्रवासी राहत ऍप हे मित्र हे ऍप सादर केले. सिम्पलच आहे, तो राज्य येतं उत्तर प्रदेश, युपीने केलेले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातल्या डॅश डॅश या राज्यानं एफआयआर आपके द्वार योजना ही लागू केली. एफआयआर आपके द्वार योजना लागू केली, तर हे कोणतं राज्य येतं? तर ते येतं मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेश, एफआयआर आपके द्वार. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2020 जो आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर हा एक रिपोर्ट महत्वाचा आहे, लक्षात घ्या. या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक येतो 74वा. कितवा येतो? 74वा. ओके, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे तो देश आहे स्वीडन. ओके, स्वीडन देशाचा एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स, म्हणजे जागतिक आर्थिक मंच म्हणजे काय, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ओके, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, म्हणजे WEF आपण असं म्हणतो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, किंवा त्याला आपण जागतिक आर्थिक मंच असं म्हणतो. तर स्वीडन देश हा पहिल्या क्रमांकावर येतो. दुसरा क्रमांक त्याच्या पाठोपाठ येतो तो म्हणजे स्वित्झर्लंड. कोणता येतो? स्वित्झर्लंड. ठीक आहे, स्वित्झर्लंड हा दुसरा क्रमांक येतो स्वित्झर्लंड देशाचा. आणि तिसरा क्रमांक जो आहे तर तो येतो फिनलँड देशाचा. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये पहिले तीन देश जर विचारलं तरी तुम्ही सांगू शकता स्वीडन, स्वित्झर्लंड, फिनलँड. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जो एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स दिला 2020 भारताचा क्रमांक किती असं जर विचारलं तर भारताचा क्रमांक येतो 74. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून बरोबर की चूक ओळखायचं आहे. याचं उत्तर लक्षात घ्या, हे नवीन चेंजेस आहेत, तो म्हणजे वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. म्हणजे सूक्ष्म उद्योगाची नवीन व्याख्या आता काय केली आहे, तर गुंतवणूक आणि उलाढाल, गुंतवणूक 1 कोटीपेक्षा कमी असेल आणि उलाढाल 5 कोटी असेल तर ते सूक्ष्म उद्योग. लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचं, सूक्ष्म, लघु आणि मध्यम, 1 कोटी, परत त्याचं 10 पट केली 10 कोटी, परत 10, 20 कोटी. ठीक आहे, इथं 5 कोटी होतं, त्याचे 5 गुणले 10 असं केलं, 5 10 50, 50 गुणले आणि परत दुप्पट झाली 100.
550 असे लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे सूक्ष्म उद्योग म्हणजे ज्यांची गुंतवणूक 1 कोटीपेक्षा कमी परंतु उलाढाल 5 कोटीपर्यंत असेल तर त्याला सूक्ष्म उद्योग म्हणावं. हे नवीन व्याख्या झालेली आहेत. लघु उद्योगासाठी नवीन व्याख्या आहे गुंतवणूक 10 कोटी रुपयापेक्षा कमी असं पाहिजे. ठीक आहे, 10 कोटी रुपयापेक्षा कमी किंवा 10 कोटी, उलाढाल 25 कोटीपेक्षा कमी, आणि मध्यमला किती येतं 20 कोटी आणि 100 कोटी. तर याच्यामधून हे तिन्ही स्टेटमेंट, तिन्ही पर्याय काय आहेत, बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, विस्डेन या क्रिकेट विषयक वार्षिकेनं 26 डिसेंबर 2019 रोजी दशकातील सर्वोत्तम खेळाडू क्रिकेटपटूंची विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द डिकेड ही यादी जाहीर केली होती. तर या डिकेड मधून खालीलपैकी कोणत्या खेळाडूचा यामध्ये समावेश नाही. ओके, याच्यामध्ये समावेश कोणाचा नाहीये, तर महेंद्रसिंग धोनीचा नाहीये. एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली, स्टीव्हन स्मिथ या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणखी व्यक्ती येते महिलांमधली, एलिस पेरी. एलिस पेरी जी आहे महिला क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू, याचं हिचा सुद्धा याच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे. एकमेव महिला आहे. ठीक आहे, एकमेव महिला एलिस पेरी ही अशी पहिली खेळाडू आहे की हिनं ऑस्ट्रेलियाला फुटबॉल वर्ल्ड कप आणि क्रिकेट वर्ल्ड कप या दोन्ही वर्ल्ड कप मध्ये प्रतिनिधित्व केले. कोणी? एलिस पेरी. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, 36वी आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक काँग्रेस किंवा त्याला आपण इंटरनॅशनल जिओलॉजिकल काँग्रेस ही जी परिषद होती तर ती कुठं पार पडली. सिंपलचं उत्तर आहे, यापैकी नाही त्याचं उत्तर येतं. ओके, यापैकी नाही. कुठं पार पडली होती? तर दिल्लीला. ठीक आहे, त्यामुळे पणजी, डेहराडून हे काय येत नाही. ठीक आहे, दिल्ली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एप्रिल 2017 स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही सहयोगी बँकांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आलं, यामध्ये कोणत्या बँकेचा समावेश नव्हता. लक्षात घ्या, याच्यामधून जे स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आहे आणि स्टेट बँक ऑफ मैसूर आहे यांचं विलीनीकरण 2008 आणि 2010 याच्यामध्ये झालंय. याचा अर्थ क आणि ड येणार आहे का? डेफिनेटली येणार नाही. याचा अर्थ पहिला ऑप्शन तुमचा नसणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मग स्टेट बँक ऑफ मैसूर उत्तर काय असणार आहे? तुमचं पहिला पर्याय अचूक उत्तर असणार आहे. पहिला पर्याय अचूक उत्तर नव्हता विचारलं ना, कोणत्या बँकेचा त्यामध्ये समावेश नव्हता. तर सौराष्ट्र आणि इंदोर म्हटलं की 2008 आणि 2010 मध्ये त्यांचं विलीनीकरण झालेलं होतं, त्याच्यामुळे ते पर्याय येत नाहीत. ठीक आहे,